बावन कुले ने पत्रकारों से संवाद साधते हुए उद्धव ठाकरे चंद्रकांत खेरे पर कड़ी शब्दों में टिप्पणी की है। आइए डालते एक नजर क्या कहा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुले ने। तेव्हाही अप्रोच झाले असतील तर उद्धव ठाकरेच अप्रोच झाले असतील, कारण एकनाथ शिंदे तेव्हा शिवसेना चालवत नव्हते, तेव्हा चालवत होते उद्धव ठाकरेजी। आणि त्यामुळं एकनाथ शिंदेच्या नावगुणाचा अशोक चव्हाणजी संभ्रम तयार करताय। ते उद्धव ठाकरेचं नाव घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरेजी आमच्याकडे काँग्रेसचं सरकार बसवायला आले होते असं म्हणायला पाहिजे होतं, उलटं म्हटलं त्यांनी। नाही त्याचा नरेटिव्ह सेट करतायत। चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरेंचं त्या ठिकाणी विश्वासू बनण्याकरता आपण बघा मागच्या 3 महिन्यात इतके ॲक्टिव्ह झाले आहेत की आता उद्धव ठाकरेंजीचे एकदमच तारक म्हणून ते काम करतायत। पण हे जे गोप्यस्फोट करावे लागतात जेव्हा पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता असतो तेव्हा करावे लागतात, पक्षातून त्या ठिकाणी बाजूला झाल्यावर असे आरोप करणे म्हणजे जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्यासारखं आहे। 14 जे काही झालं किंवा 19 जे काही झालं भारतीय जनता पार्टी मध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध जे जे षडयंत्र झाले त्याला पूर्ण जोपर्यंत संरक्षण प्रमुखाचं असत नाही तोपर्यंत मला वाटतं ते होत नाही। उद्धव ठाकरेजीनेच तो कट केला असेल म्हणूनच त्या ठिकाणी असं झालं असेल।